पर्यटकांचं आकर्षण कधी त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळाही ठरू शकतो अशी कल्पनाही आपण करत नाही. पण रविवारी संध्याकाळी देशाला हादरवणारी अशीच एक घटना घडली. गुजरातमधील मोरबी जिल्ह्यात मच्छू नदीवरील झुलता पूल अचानक कोसळला आणि पाहता पाहता पर्यटकांचं आकर्षणच त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा बनला. या दुर्घटनेत 140 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू तर 100 अधिक जण जखमी आहेत, तर जवळपास 400 अधिक लोक नदीत कोसळल्याची भीती व्यक्त केली जाते. तर बचावासाठी NDRF आणि गरुड कमांडोंकडून घटनास्थळी युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे. या पुलाबद्दल सांगायचं झालं तर मोरबीतील मच्छू नदीवरील बांधलेला हा झुलता पूल आत्ताचा नाहीये. या पुलाला सुमारे 140 वर्षांचा इतिहास आहे. तो गुजरातच्या प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे हा झुलता पूल आहे. ऋषिकेश मधील राम आणि लक्ष्मणच्या झुल्यासारखाच हा पूल होता. या पुलाचं बांधकाम 1880 मध्ये पूर्ण झालं. त्यावेळी मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं. पूल बनवण्यासाठी त्यावेळी सुमारे 3.5 लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठीचं सर्व साहित्य ब्रिटनमधून आलं होतं. तर माहितीनुसार हा पूल 765 फूट लांब आणि 1.25 मीटर रुंद होता. हा पूल भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचाही साक्षीदार आहे. भारतातील सर्वात जुन्या पुलांपैकी हा पूल होता, त्यामुळे तो पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र होता. या पुलावर जाण्यासाठी 15 रुपये एवढं शुल्क आकारलं जात होतं. तर रविवारी या पुलावर 500 ते 700 लोक एकत्र जमल्याने पुलाला हा भार सहन झाला नाही आणि हा पूल कोसळून नदीत पडला. बांधकाम झाल्यापासून ते दुर्घटना होईपर्यंत या पुलाची अनेक वेळा डागडुजी करण्यात आली होती. तर गेल्या 6 महिन्यांपासून हा पूल दुरुस्तीमुळे सर्वसामान्यांसोबतच पर्यटकांसाठी देखील बंद होता. तर नुकतंच 25 ऑक्टोबर पासून हा पूल पुन्हा लोकांसाठी खुला करण्यात आला होता. गेल्या 6 महिन्यात या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च करण्यात आले. पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओधवजी पटेल यांच्या मालकीच्या ओरेवा ग्रुपकडे आहे. ओरेवा ग्रुपनं मोरबी नगरपालिकेसोबत मार्च 2022 ते मार्च 2037 असा 15 वर्षांचा करार केलाय. या कराराच्या आधारे या पुलाची देखभाल, स्वच्छता, सुरक्षा, टोल वसुली या सर्व जबाबदाऱ्या ओरेवा ग्रुपकडे आहेत. आता पाहूयात या पुलाची दुर्घटना घडण्यामागे नक्की कोणत्या चुका कारणीभूत ठरल्या. जिंदाल ग्रुपनं या पुलासाठी 25 वर्षांची हमी दिली होती. एकाच वेळी 100 जणांना या पुलावर चढण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र या पुलाचं ऑडिट शासनाच्या 3 एजन्सीकडून तपासायचं होतं आणि घाईघाई जयसुखभाई पटेल यांनी दिवाळीत त्यांच्या नातीच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन केलं आणि जे व्हायचं होतं तेच झालं. 100 जणांची क्षमता असलेल्या पुलावर दुर्घटनेच्या वेळी 400 जणांची उपस्थिती. 5 दिवसांपूर्वीच दुरुस्त करण्यात आलेला हा पूल आणि घाईघाईत केलेलं या पुलाचं उद्घाटन सर्वसामान्यांच्या जीवावर बेतलंय. आता या पुलाची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या कंपनीवर गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तसंच अधिक चौकशीसाठी SIT ची स्थापनाही करण्यात आली आहे. मात्र नागरिकांचा गेलेला जीव आणि त्यामुळे पोरकी झालेली अनेक कुटुंब याला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहणार. पण अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये हीच अपेक्षा.